सारिका मुळे बोलतात आपल्याशी. बोला नमस्कार. हॅलो हॅलो बोला. हॅलो. बोला नमस्कार. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. मी हे म्हणते की आपण म्हणजे मी समजा आता एका घरची सून आहे आणि माझ्याकडे धीर वगैरे राहिला होता माझा, पण माझ्या धीराकडून तशी मला काही जास्त अशी मदत झालेली नव्हती. पण आम्ही स्वतः हे कष्टानं भरपूर म्हणजे प्रॉपर्टी करून ठेवलेली आहे, तर त्यामध्ये धीराला आम्ही देणं बंधनकारक आहे का? तर अशी का त्यांनी त्याची आम्ही मदत घेतलेली नव्हती, पण तरी सुद्धा त्याला देणं असं बंधन आहे का? कारण आम्ही सासरकडून वगैरे काही घेतलेलं नाहीये, आम्ही आमच्या स्वबळावरतीच हे सगळं म्हणजे बनवलेलं आहे, तर त्याला देणं बंधनकारक आहे का? धन्यवाद. आता वारसा हक्काने आलेली इस्टेट आणि स्वकष्टार्जित इस्टेट ह्याच्यामध्ये थोडासा फरक येतो. वारसा हक्काने जी इस्टेट आलेली आहे त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाचाच तेवढाच भाग सहभाग येतो. जसं मगाशी आपण बोललो की जबाबदाऱ्याही येतात तेव्हा त्या दिरानेही ती जबाबदारी पाळणंही अपेक्षित आहे. पण जर ज्या इस्टेटीचा आत्ता उल्लेख झाला ती जर स्वकष्टार्जित असेल तर त्याच्यात त्या दिराचा काही हक्क राहत नाही. म्हणजे एकत्र जरी असले तरी पण जे घर आहे, आता जर एकत्र कुटुंब आहे आणि त्या घरामध्ये म्हणजे त्यांच्याकडे ती वडिलोपार्जित आलेलं जर घर असेल तर यामध्ये कशा पद्धतीने प्रत्येकाचा वाटा राहतो? त्यामध्ये प्रत्येकाचा वाटा हा राहणारच आहे. मुलांचाही राहतो, नातवंडांचाही राहतो. जर ती प्रॉपर्टी विकायची वेळ आली तर जी काय रक्कम येईल त्याची ती सगळ्यांच्या सारखी वाटली जावी असं अपेक्षित असतं. तेव्हा एक माणूस कुणीतरी राहतोय तिथे, एक कुटुंबाचा सदस्य राहतोय म्हणून बाकीचे तिथे राहत नाहीयेत म्हणून त्यांचे हक्क डावरले जातात असं होत नाही. सातबाराचा उतारा जो असतो त्याच्यावरच्या ज्या नोंदी असतात त्याच्यात सगळ्यांच्या नोंदी होणं आवश्यक.